सांगली जिल्ह्यामध्ये गोटखिंडी हे असं गाव आहे की जेथे मुस्लिम समाज आपल्या मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करते. गेल्या 43 वर्षापासून मुस्लिम समाज ही परंपरा जोपासत आहे. 43 वर्षांपूर्वी गोटखिंडी गावामध्ये झुंजार चौकामध्ये नेहमीप्रमाणे हिंदू बांधवांनी गणपती बसवला होता, पण त्यावेळी प्रचंड पाऊस झाला आणि मंडळामध्ये बसवलेल्या गणपतीच्या मूर्तीवर पाणी गळू लागलं. तेव्हा त्या गणेश मंडळाच्या मागच्याच बाजूला असलेल्या मशिदीतील बुजुर्ग मंडळींनी गणपतीच्या मूर्तीला मशिदीत आणून ठेवलंय, गणपतीचे पावसापासून रक्षण केलंय आणि त्याच्या पुढच्या वर्षी गावात एक मीटिंग घेतली गेली आणि या मशिदीतच गणपतीची स्थापना करण्याचं ठरवलं. दोन्ही समाजाने या निर्णयास मान्यता दिली, त्यामुळे आता दरवर्षी या मशिदीतच गणपतीची प्रतिष्ठापना होऊ लागली. मुस्लिम बांधव या गणपतीची मनोभावे पूजा आरती करून प्रसादाचं वाटप करतात. सर्व गावकरी यावेळी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. हमारे इस गोटखिंडी गाव में लगभग 44 सालों से हिंदू और मुस्लिम ऐक्य का प्रतीक ये त्योहार धर्म सर्व धर्म समभाव के रूप में मनाए जाते हैं. लगभग 1980 साल में यह प्रथम गणेश की स्थापना हो गई थी और यहाँ के लोगों ने उसके बाद बहुत बारिश होने लगी और बारिश के कारण इस गणपति को यहाँ मस्जिद के स्थान पे प्रस्थापित किया और उनसे लेकर हम हिंदू और मुस्लिम लोग आपस में मिलजुल कर ये त्यौहार मनाते हैं. चाहे हिंदू का त्यौहार हो तो मुस्लिम भाई सम्मिलित होते हैं, चाहे हिंदुओं का दिवाली हो, गणेश उत्सव हो और कौन सा भी सन हो, त्यौहार हो, तो वो भी शामिल हो जाते हैं. इस तरह लगभग 44 सालों से ये चलता हुआ सिलसिला हमारा एक गांव का ये हिंदू मुस्लिम एकता का ये प्रतीक सारे हिंदुस्तान में नहीं तो हमारे सांगली ज़िले में, महाराष्ट्र में और बहुत से लोगों को याद करता है और सर्व धर्म सद्भाव का ये बहुत ही बड़ा मिसाल है. धन्यवाद. थैंक्स. माझं नाव गनी अब्दुल गनी आहे. मी गोटखिंडी गावचा रहिवासी असून मी गणेश तरुण मंडळ झुंजार चौक हे आमच्या मशिदीमध्ये गणपती इथे बसवी स्थापना केली जाते आणि 1980 सालीपासून हा गणपती हा इथे स्थापना स्थापना केली जाते. सर्व हिंदू मुस्लिम भाई एकत्र येऊन इथे गणपती बसवितात. इतर कोणतेही सण असले तर साजरे केले जातात आणि इथे आम्ही जी यांच्या हिंदू बांधवांच्या सणामध्ये सहभागी होतो आणि हे आमच्या मुस्लिम समाजाच्या सणामध्ये जे काही सण असतील त्यामध्ये हे सहभागी होतात. 2014 ज्यावेळेस बकरी ईद आली होती त्यावेळेस आमच्या इथे कोणीसुद्धा बकरी ईद केली नव्हती, फक्त नमाज पठण करून आम्ही ती साजरी केली. गणपती हा आमच्या मशिदीमध्ये बसवला जातो आणि आम्ही त्याची सर्वजण आम्ही इथे मिळून हिंदू मुस्लिम बांधव सर्व मिळून इथे आम्ही स्थापना करतो. रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज सांगली. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.